कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांना आता एक दुर्मिळ आजार होतोय असं समोर आलंय. नक्की हा आजार कोणता आहे, याची लक्षणं काय आहेत आणि याचा लहान मुलांना नक्की काय धोका आहे हे जाणून घेऊया. नमस्कार, मी अनघा पाठक आणि तुम्ही पाहताय बीबीसी मराठी. गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यात ज्या लहान मुलांनी कोविड-19 वर यशस्वीरित्या मात केली आहे त्या मुलांमध्ये मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन किंवा पीडियाट्रिक मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम या आजाराची काही लक्षणं दिसत आहेत. आणि मुंबई, ठाणे, वाशी यासारख्या ठिकाणीच नाही तर औरंगाबाद मधल्या वैजापूर सारख्या ठिकाणी सुद्धा या आजाराचं इन्फेक्शन झालेल्या लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. या आजाराचं मुख्य कारण आहे लहान मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीत अचानक बदल होणं. लहान मुलांमध्ये नव्याने होणाऱ्या या इन्फेक्शन विषयी बोलताना वाडिया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मिनी बोधनवाला म्हणाल्या, आमच्या हॉस्पिटलमध्ये या आजाराने ग्रस्त असलेल्या 14 मुलांना दाखल करण्यात आलं होतं. योग्य वेळी रुग्णालयात आल्याने 12 मुलांचा जीव तर वाचला पण 2 मुलांचा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 1 तासात मृत्यू झाला. जी मुलं कोविड-19 मधनं बरी होतात त्या मुलांना नंतर हा आजार होण्याचा धोका असतो. यामुळे हृदयाची आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता कमी होते. पहिलं म्हणजे रक्तवाहिन्यांची जळजळ सुरू होते ज्याला इन्फ्लेमेटरी ब्लड वेसल सिंड्रोम असंही म्हणतात आणि दुसरीकडे याचा हृदयावरही परिणाम होतो त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. आणि म्हणूनच ज्या मुलांना कोविड-19 झाला होता आणि त्यातनं ही मुलं बरी झाली आहेत त्या मुलांकडे नंतरही खूप बारीक लक्ष द्यावं लागेल असं तज्ज्ञ म्हणतात. वैजापूरचे डॉक्टर अमल अन्नदाते याविषयी अधिक विशद करून सांगताना म्हणतात, या आजारात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच शरीराविरोधात लढाई सुरू करते ज्यामुळे अवयवांवर परिणाम होतो. साधारणतः कोरोनामुक्त झाल्यानंतर 15 दिवसांनी या आजाराची लक्षणं दिसू लागतात. मग या आजारात नक्की होतं काय? मुळात आधी हे समजून घेतलं पाहिजे की लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती आणि मोठ्यांची रोगप्रतिकारक शक्ती या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती खूप वेगळ्या प्रकारे काम करते आणि म्हणूनच बऱ्याचदा असं होतं की कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतरही लहान मुलांच्या शरीरात त्याची लक्षणं दिसत नाही. पण दुसरीकडे शरीरामध्ये व्हायरस असतो आणि त्यामुळे शरीर रोगप्रतिकारक शक्ती तयार करत असतंच. अनेक केसेसमध्ये असं होतं की 2 आठवड्यांनी जेव्हा कोरोना व्हायरसचं संक्रमण बरं होतं त्या लहान मुलामध्ये, त्या लहान मुलामध्ये कदाचित दुसरा व्हायरस प्रवेश करू शकतो आणि शरीर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात सैनिक म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती तयार करत असतं ज्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो आणि तीच रोगप्रतिकारक शक्ती मग शरीरावर हल्ला करायला लागते आणि त्यातून हा नवीन सिंड्रोम किंवा हे नवीन प्रकारचं इन्फेक्शन किंवा आजार तयार होतं. ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमधले पेडियाट्रिक रुमटोलॉजिस्ट डॉक्टर विजय विश्वनाथन यांनी अशा प्रकारच्या लहान मुलांवर ज्यांना असा त्रास झालाय किंवा हा आजार झालाय अशा लहान मुलांवर उपचार केलेत आणि ते म्हणतात, हा आजार साधारणतः 7 ते 15 वर्षांच्या मुलांमध्ये आढळून आलाय. आतड, हृदय, मेंदू आणि किडनीवर याचा परिणाम होतो. याबाबत लंडन आणि अमेरिकेतल्या डॉक्टरांना याची पहिल्यांदा माहिती मिळाली होती. कोविड-19 नंतर हा आजार होत असल्याचं लक्षात आलं आणि याला आम्ही कोवासाकी असं नाव दिलंय. आता कोवासाकी हेच नाव का? तर लहान मुलांमध्ये एक आजार होतो ज्याला कावासाकी असं नाव आहे, ज्याच्यामध्ये ताप येणं, अंगावर रॅशेस येणं किंवा मानेच्या ग्रंथींना सूज येणं अशी काही लक्षणं दिसून येतात. आणि हा जो मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन आहे या आजाराची लक्षणं काहीशी कावासाकी सारखीच आहेत पण हा आजार थोडा वेगळा आहे म्हणून त्याला थोडं वेगळं नाव द्यायचं म्हणून कदाचित कोवासाकी हे नाव दिलं गेलं असेल. बर्मगिया मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन किंवा कोवासाकी या आजाराची लक्षणं काय? तर ताप येणं आणि अंगावर चट्टे उमटणं ही या आजाराची दोन प्रमुख लक्षणं आहेत असं तज्ज्ञ सांगतात. त्याबरोबरीने डायरिया, डोळे लाल होणं, पोट दुखणं, जीभ लाल होणं ही काही लक्षणं आहेत आणि त्यामुळेच मुलं जर कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बरी झाली असतील किंवा कोविड-19 मधनं पूर्णपणे बरी झाली असतील तरीही पालकांनी डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोविड-19 साथ जेव्हापासून पसरली तेव्हापासून एक समज सगळ्यांच्या डोक्यात फिट बसलाय, तो म्हणजे कोरोना व्हायरसचं संक्रमण किंवा कोविड-19 हा रोग फक्त ज्येष्ठांनाच किंवा ज्यांना कोमोबिडिटी आहे अशा लोकांनाच होतो. अशा भ्रमात आपण राहायला नको कारण आतापर्यंत महाराष्ट्रात वय वर्ष 10 पेक्षा खाली असलेल्या जवळपास 8,227 लहान मुलांना कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की लहान मुलांना कोरोना व्हायरसचं संक्रमण होत नाही या भ्रमात आपण अजिबात राहायला नको. इतकंच नाही तर राज्य सरकारचे जे आरोग्य सल्लागार आहेत तशा तज्ञांनी आपल्या सरकारला
खास लहान मुलांसाठी एक कोविड हॉस्पिटल उभं करण्याचीही सूचना केलेली आहे. बर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. याच्यातून काहीतरी नक्की नवीन माहिती मिळाली असणार आहे, त्यामुळे हा शेअर करा, याच्यावर कमेंट करा. आमचं कोरोना पॉडकास्ट तुम्ही पाहत असाल, आम्ही कोरोना व्हायरस आणि इतरही राज्यातल्या विषयांवर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येतोय तेही पाहत असाल. आम्ही काही ग्राउंड रिपोर्टही करतोय ते नक्की पहा, शेअर करा. तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर सांगा. आणि बीबीसी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे आहोत आणि आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या. Thanks.